नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करताय का किंवा त्यासाठी कुठला डाएट प्लॅन फॉलो करताय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे बऱ्याच वेळेला कसं होतं हो की प्रेग्नन्सीनंतर आपली अचानक जाडी वाढायला लागते वजन वाढायला लागतं काही वेळेला हवामानानुसारसुद्धा आपलं वजन वाढायला लागतं वयात यायला यायला लागल्यावरती वजन वाढायला लागतो आणि मग अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की नाही नाही हे आपलं जर का वजन वाढत राहिलं तर आपण चांगलं दिसणार नाही आणि सडसडीत राहणं सडपातळ राहणं हे प्रत्येकालाच वाटत असतं असंच राहावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सडपातळ बारीक राहणं हे एक सौंदर्याचं लक्षण मानलं जातं आरोग्यापेक्षा सौंदर्याचं लक्षणच ते जास्त मानलं जातं तर यासाठी प्रत्येकजण कधी ना कधीतरी हा विचार करत असतो मुलगा असू दे मुलगी असू दे मला वजन कमी करायचं हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये फॅड असतंच असतो तर तुम्ही जर का हा विचार करत असाल वजन कम करण्यासाठी काही डायट प्लॅन फॉलो करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी बऱ्याच वेळेला तुम्ही एखादा डाएट प्लॅन फॉलो करायला घेता आणि स्ट्रिक्टली फॉलो करता सगळे रूल्स आणि त्यानंतर तुमचं एक दीड किलो वजन पहिल्या आठवड्यातच तुम्हाला कमी झालेलं दिसून येतो पुढच्या महिन्याभरात आणि एखाद दीड किलो वजन कमी होतो आणि तुम्हाला खूप छान वाटायला लागतं की माझं ह्या महिन्याभरामध्ये तीन चार किलो वजन कमी झालेलं आहे तुम्ही खुश होता आणि तुम्हाला असं वाटतं की ह्या रेटने जर का मी गेलो तर माझं एवढं एवढं वजन आहे आणि एवढ्या महिन्यात माझं आता नक्कीच कमी होईल असा एक तुम्हाला दिलासा मिळतो आणि तुम्ही खुश होता परंतु जेव्हा हे असं वजन कमी होतं अचानक त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये जो वॉटर कंटेंट असतो पाणी असतं ते पाणी कमी, कमी होत असतं हे पहिली व... गोष्ट लक्षात घ्या ते काही फॅट कमी होत नसतं तुमच्या मसल्समधलं पाणी पाण्याचा अंश कमी होत असतो म्हणजेच तुमचे जे स्नायू असतात त्या स्नायूमधनं हे एनर्जी लेवल जी आहे त्याची ती कमी होत असते आणि त्यामुळे तुमचे मसल वास्टिंग किंवा तुमचं वजन कमी व्हायला लागतं कारण की तुमच्या स्नायूची घनता कमी व्हायला लागते स्नायू लूज पडायला लागतात आणि तुम्हाला असं वाटायला लागतं की माझं आता वजन कमी व्हायला लागलेलं आहे ला एक तुम्हाला फीलिंग येतं असं कारण की तसंही तुम्हाला लगेचच जेव्हा वजन कमी व्हायला लागतं तेव्हा तुमचे कपडे लूज व्हायला लागतात इकडे इकडे लगेचच असं गुपगुबितपणा असतो तो कमी व्हायला लागतो बऱ्याच वेळेला स्त्रिया असतील तर त्यांना समजा साड्या वापरत असतील तर त्यांच्या लक्षात येतं की ब्लाऊज इथे हे असे कमी व्हायला लागतात हाताला इकडे कमी व्हायला लागतात असे असे आणि मग त्यामुळे तुम्हाला खुश व्हायला लागतात परंतु जेव्हा वजन कमी व्हायला लागतं त्यावेळेला त्याचा आपल्या शरीरावरती काही ना काहीतरी परिणाम होतच असतो जेव्हा तुम्ही वजन कमी करता त्यावेळेला लो कॅलरी फूड म्हणजे अन्न खायला सुरुवात करता की ज्यामधनं तुमच्या शरीरातमध्ये कॅलरीज कमीत कमी, कमी जातील कारण तुमच्या डोक्यात एक फिट बसलेला आहे की आपण जेव्हा जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ गोड पदार्थ जर का आपण जास्त खाल्ले तर त्यातून आपल्याला कॅलरीज जास्त जातात आणि तेवढ्या कॅलरीज आपण बर्न करू शकलो नाही तर त्याचं रूपांतर फॅटमध्ये होतं आणि आपण जाड होतो असं तुम्हाला वाटत असतं आणि त्यामुळे तुम्ही साधा सोपा उपाय म्हणून लो कॅलरी फूड खायला सुरुवात करता मग कोणी नुसतं सॅ सॅलड खाईल नुसतंच ज्यूस पील कोणी किंवा काही बाहेर विकत मिळतात ते सप्लिमेंट्स खायला चालू करेल कारण की त्या सप्लिमेंट्समधनं आपली विटॅमिन्स आणि मिनरल्सची जी आपल्या शरीराची आवश्यकता आहे ती पूर्ण होते असं त्यावरती लिहिलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आम्ही तर आता विटॅमिन्स आणि मिनरल्स वरणं घेत आहोत त्यामुळे आपल्या शरीराला काही कमी पडणार नाही आहे असं वाटून आपण आपल्या खाण्यातलेच कॅलरीज सगळे कमी करतो मुख्य म्हणजे स्निग्ध पदार्थ सगळेच कमी करून टाकतो कारण आपल्या डोक्यात पूर्ण असतं की स्निग्ध पदार्थ म्हणजे कॅलरीज बटाटा शेंगदाणे म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि त्यामुळे बटाटा शेंगदाणे साबुदाणा भात या सर्व गोष्टी आपण कमी कमी करायला लागतो आणि यामुळे काय होतं की आपल्या शरीराचा आपल्या शरीराचं वजन तर कमी होतंच परंतु आपल्याला एक निरुत्साह जाणवायला लागतो आपल्या आपली एनर्जी लेवल कमी होते आपण लगेच दमायला लागतो आपली हाडंसुद्धा हाड जॉईंट्स ही दुखायला लागतात कारण आपल्याला कॅल्शियम शरीरामध्ये कमी पडायला लागतं बऱ्याच वेळेला थोडंसं काम केलं थोडा जिना जग चढला तर आपल्याला थकल्यासारखं वाटायला लागतं आपण फारसं चालूही शकत नाही आपल्याला खूप जास्त घाम यायला लागतो त्यानंतर हळूहळू आपली भूकही मंदा मंदावायला लागते झोपायचं पण आपलं गाडं जरा बिघडलेलं असतं आणि अशा वेळेला जेव्हा आपलं वजन कमी होतं त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की नाही आता हे आपलं सगळं असं सगळं सुरू झालेलं आहे वजनही कमी व्हायला लागलेलं आहे परंतु आपण डे टू डे लाईफमध्ये आपण फ्रेश राहत नाहीये आणि मग काही दिवसांनी काही महिन्यांनी आपण हा वजनाचा जो आपला डाएट प्लॅन असतो तो सोडून देतो कारण की आपल्याला कुठे ना कुठेतरी पांडुरगेपणा यायला लागतो ॲनिमिया व्हायला लागतो किंवा हिमोग्लोबिन आपलं कमी व्हायला लागतं कॅल्शियम डिफिशियन्सी व्हायला लागते विटॅमिन डिफिशियन्सी व्हायला लागते हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो काही ना पी सीओडी पी ओ एस व्हायला लागतं कारण की आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे आपल्या शरीरातल्या स्त्रियांची जी मासिक स्त्राव याची जी सायकल आहे त्यावरतीही त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि मग कुठे ना कुठेतरी आपण हे आपलं डाएट प्लॅन बंद करतो डाएट प्लॅन बंद केल्या केल्या किंवा जरी तुम्ही डाएट प्लॅन बंद केला नाही चालूच ठेवला तरीही जेवढं डाएट तुम्ही घेत असता त्याच्यावरतीच परत तुमचं वजन वाढायला सुरुवात होते याला कारण म्हणजे तुम्ही जे काही डाएट घेत असता त्यामुळेला त्यामुळे तुमचं वजन तर एक कमी व्हायला लागलेलं असतं त्याचा परिणाम तुमच्या शरीराच्या मेटाबॉलिक रेटवर होत असतो मेटाबॉलिक रेट म्हणजे तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक अवयव जे कार्य करत असतो ते कार्य करण्याला जी ऊर्जा लागत असते ती ऊर्जा शरीरामध्ये अन्नातून घेतली जाते आणि शरीर कार्य करत असतं परंतु शरीरामध्ये ऊर्जाच कमी येण्याचा स्रोत कमी होतो तुम्ही डाएट कमी खायला लागता आणि त्यामुळे तुमच्या शरीरातले प्रत्येक स्नायू प्रत्येक अवयव प्रत्येक सेल्स तुमच्या शरीर शरीराचं काम तर चालेल पण ऊर्जा त्याला कमी लागेल यासाठी स्वतःचा मेटाबॉलिक रेट हा शरीराचा कमी होतो आणि त्यामुळे त्या कमी झालेल्या मेटाबॉलिक रेटमुळे जे काही तुम्ही अन्न खाता त्यामधून परत एकदा तुमचं वजन वाढायला सुरुवात होते त्यामुळे जो वेट लॉस झालेला असतो तो पुन्हा एकदा वेट गेन चालू होतं किंवा पुन्हा जाडी वाढायला चालू होते आणि मग तुम्हाला कळत नाही की आपण असं काय चूक केली की पुन्हा आपलं वजन वाढायला लागलेलं आहे त्यामुळे मग आपण अशा वेळेला काय करतो तर आपण डायटिशियन बदलतो डायट प्लॅनच बदलतो बऱ्याच वेळेला हे असंच होत असतं पण जेव्हा तुम्ही एखादा डायट प्लॅन फॉलो करता किंवा एखादी सप्लिमेंट्स खात असता किंवा असा जेव्हा ज्या लो कॅलरी डायट प्लॅन तुम्ही सुरू करता अशा वेळेला तुमच्या शरीरातल्या महत्वाच्या ऑर्गन्सना एनर्जी मिळत नाही काम करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही आणि त्यामुळे कुठे ना कुठंतरी ब्रेन हार्ट किडनी लिव्हर ह्यांचं जे काम असतं ते काम बिघडतं आणि ह्यांचं काम बिघडल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम व्हायला लागतो म्हणजे ज्या शरीरामध्ये म्हणजे आपलं बॉडी डिटॉक्स करण्याचं काम कमी होतं बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती आहे की लिव्हर किडनी आपल्या शरीरामध्ये नको असलेले घटक शरीरातनं बाहेर काढून टाकत असतात परंतु ते कामच त्यांचं कमी होतं कारण की मेटाबॉलिक रेट कमी होतो आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्या शरीरामध्ये जेव्हा तुम्ही असे वेट लॉस डाएट प्लॅन फॉलो करता त्यावेळेला बऱ्याच वेळेला डायबेटीस ब्लड प्रेशर स्ट्रोक हायपर टेन्शन किंवा भूक न लागणे किंवा लिव्हरचा एखादा प्रॉब्लेम असे आपल्याला आजार सुरू होतात किंवा हळू ना हळू ह्या ऑर्गन्सचं नॉर्मल कार्य इनॅक्ट कमी कमी व्हायला लागतं त्याच्यावरती परिणाम व्हायला लागतो आणि म्हणूनच मग अशा वेळेला जे डाएट करायला लागतात किंवा जे वजन कमी करण्यासाठी सुरुवात करतात त्यांना आजार सुरू होतात बऱ्याच वेळेला कसं होतं की अचानक जेव्हा वजन वाढतो त्यावेळेला तुमचे जे हे सगळे शरीरामधले जे नको असलेले घटक जे शरीरामध्ये रक्तामध्ये जे वाढलेले असतात ते वजन तुम्ही कमी करता म्हणून ते काही कमी होत नाहीत ते तसेच वाढलेले राहतात आणि त्याचा शरीरावरती परिणाम होतो अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच वेळेला बॅड कोलेस्ट्रॉल हे तुमच्या शरीरामध्ये जरी तुम्ही वजन कमी केलं तरीसुद्धा ते वाढलेलंच राहतं आणि आपल्याला कळत नाही की आता आम्ही कोलेस्ट्रॉल असलेलं काहीच खात नाही तरीसुद्धा माझं वजन का कमी होत नाही किंवा रक्तातलं बॅड कोलेस्ट्रॉल का कमी होत नाही आहे आणि बॅड कोलेस्ट्रॉलमुळे कुठे ना कुठेतरी तुम्हाला स्ट्रोक किंवा पॅरालिसिस हार्टचे प्रॉब्लेम्स किंवा तुम्हाला लिव्हरचा प्रॉब्लेम म्हणजे फॅटी लिव्हर वगैरे किडनीचे प्रॉब्लेम्स हे सगळे चालू व्हायला लागतात तर अशा वेळेला म्हणून तुम्ही जेव्हा वेट लॉस डाएट प्लॅन चालू करत असता अशा वेळेला डॉक्टरांच्या फॉलोअपखालीच या गोष्टी चालू केल्या पाहिजेत तुम्ही कुठे ना कुठेतरी काहीतरी वाचता बघता आणि या सर्व गोष्टी चालू करत असता तर ते अजिबात करू नका ते अजिबात योग्य नाही अगदी मग तुम्ही म्हणाल की मग मॅडम मा आम्ही काय करायचं तर त्यासाठी वेट लॉस कसा करायचा यासाठी आपले बरेचसे व्हिडिओ आहेत ते तुम्ही या चॅनलवरती बघू शकता की ज्याच्यामध्ये फारसा खाण्यापिण्यावरती बंधन नाही आहे कारण की जेव्हा तुम्ही खाण्यापिण्यावरती बंधन घालता त्यावेळेला तुमचं वजन तर नक्कीच कमी होतं तो काही प्रश्न नाही कारण की आपण बऱ्याच वेळेला अतिरिक्त खात असतो म्हणून ते वजन वाढत असतं आणि जेव्हा आपण अतिरिक्त खात असतो त्यावेळेला ते, ते चमचमीत खात असतो बाहेरचं खात असतो किंवा एक्स्ट्रा कॅलरीवालं जे आपल्याला पचायला अवघड असतं किंवा प्रोसेस्ड फूड जंक फूड असं आपण खात असतो ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्या आपल्या शरीरातनं त्याचे आपले किडनीज किंवा लिव्हर यातून आपल्या त्या नको असलेल्या गोष्टी शरीरातनं बाहेर टाकल्या जात नाही डिटॉक्स केलं जात नाही आणि त्यामुळे ते सर्व नको असलेले घटक आपल्या रक्तामध्ये साठून राहतात आणि मग अनेक रोगांची उत्पत्ती त्यामुळे व्हायला लागते त्यामुळे वेट लॉस कसा करायचा सगळं खात असताना ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एक मी काल एक व्हिडिओ बघितला हो की त्यामुळे छोटा व्हिडिओ होता नणंद आणि भावजा एकमेकांशी बोलत असतात भाऊजा नंदेला विचारते की काय करायचं हो माझं खूपच वजन वाढलेलं आहे डिलिव्हरी झालेली आहे काय करू सांगा तर नणंद म्हणते की काही नाही मी तुम्हाला व्यायाम सांगते तेवढा एकच व्यायाम करायचा बघ वहिनीला सांगते मग वहिनी आपल्याला लगेच विचारतो ना मग तो व्यायाम कधी करायचा दोन मुलांच्यात मला काही व्यायाम करायला होणार नाही मग तो व्यायाम सकाळी करायचा का संध्याकाळी करायचा का रात्री करायचा मग ती नणांना सांगते की नाही नाही तो व्यायाम तुम्ही कधी पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही मानेचा व्यायाम आहे मग ती म्हणते अहो वजन कमी करायला मानेचा व्यायाम करायचा तर हो हो मानेचा व्यायाम करायचा कसा तर मान डावीकडनं उजवीकडे आणि उजवीकडे डावीकडे असं असं जास्तीत जास्त वेळा फिरवायची मग ती म्हणते म्हणजे कशासाठी नाही म्हणजे तुमच्यासमोर जेव्हा कुठलं खाणं कोणी घेऊन येईल किंवा खाणं येईल त्यावेळेला तुम्ही ती अशी असे मान हलवायची म्हणजे नको नको म्हणायचं म्हणजे तुमचं नक्की वजन कमी करेल तर मला तसा मजा वाटली हे बघितल्यावरती मी हसले पण पन खूप पण असंच खरंच आहे की आपल्याला चटपटीत चमचमीत समोर आलं तर आपण हे असं काही करू शकत नाही आपण खातोच आपण घरात तळलेले वडे खाऊ शकतो परंतु आपल्याला बाहेरचे तळलेले वडे जास्त चविष्ट लागत असतात परंतु त्यामध्ये असणारं वारंवार गरम केलेलं तेल ते सगळ्यात घातक असतं जे आपल्या शरीरातलं वजन वाढवतं त्याचप्रमाणे नको असलेले शरीरातले घटक म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल वगैरे याही गोष्टी वाढवत असतं म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचं आहे त्यावेळेला स्ट्रिक्टली डॉक्टरच्या सल्ल्यानेच ते वजन कमी करा आणि जर का तुम्हाला तुमचं तुम्हा वजन अचानक जर का कमी होत असेल काहीही न करता तर तेही घातकच आहे बऱ्याच वेळेला हायपर थायरॉइडिजममध्ये तुमचं वेट लॉस चालू होतो किंवा कॅन्सरसारखा एखादा रोग तुमच्या शरीरामध्ये असला तरी सुद्धा तुमचा वेट लॉस असतो एवढं काही घाबरायचं कारण नाही आहे बऱ्याच वेळेला डायबेटीसच्या काही औषधं असतात गोळ्या असतात त्याच्यामुळे सुद्धा तुमचं वेट लॉस चालू होत असतो पण तसं काही घाबरू नका ह्या ज्या मी गोष्टी सांगितल्यात हे लगेच काही सिरियसली घेऊ नका कारण की सिरियसली घेऊन लगेच टेन्शन घेता तुम्ही टेन्शन आलं की तुम्हाला स्ट्रेस येतो झोप नीट लागत नाही खाण्यापिण्यावरती तुमचा परिणाम होतो आणि खाण्यापिण्यावरती परिणाम झाला की कळत नकळत तुमच्या शरीरात म्हणजे तुमच्या आतड्यातून तुम्ही जे काही खाल्लेलं असतं त्या खाल्लेल्या अन्नातले मिनरल्स आणि विट विटॅमिन्स हे शोषून घेतले जात नाहीत कारण की आपल्या स्ट्रेसचा आपल्या भावनांचा आपल्या आतड्यांवरती परिणाम होत असतो आणि तुम्हाला माहिती आहे की आतड्यांवरती परिणाम झाला की मेन तर आपले आतडेच आहेत की ज्याच्यामध्ये आपली विटॅमिन्स आणि मिनरल्स शोषली जातात ॲब्सॉब केली जातात तर त्यामुळे तुम्ही स्ट्रेस घेऊ नका कोणत्याही गोष्टींचा स्ट्रेस कमी करणं योगा आणि मेडिटेशन करणं नियमितपणे खाण्यामध्ये जास्तीत जास्त कच्चा आहार मोड आलेले धान्य किंवा दही ताक याचा वापर करणं आणि नॉर्मल आपलं डाएट घेणं की भात भाजी आमटी भाकरी कोशिंबिरी हे जे आपलं नॉर्मल डायट आहे हे नॉर्मल डाएट नियमितपणे दिवसातून दोन वेळा असेल तर दोन वेळा किंवा तुम्ही नाश्ता करत असाल तर तो ठरलेल्या वेळेला ठरलेला एवढाच खायचा त्याच्यात शक्यतो बदल करायचा नाही तसंच फ्रुट्स वगैरे खायचे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की भरपूर खाल्लं तर मग आमचं वजन वाढणार नाही का पण तो जो नियमितपणा आहे तो नियमितपणा आवश्यक आहे तो जर का नियमितपणे तुम्ही जर का खाल्लत नियमित वेळेला तर तुमचं वजन वाढत नाही त्याबरोबर नियमित वेळेला केलेला एक्सरसाइज अति एक्सरसाइज करू नका पण नियमितपणे थोडा ना थोडा का होईना एक्सरसाईज करणं फार आवश्यक आहे तुमच्या शरीरावरती उन्हाची किरणं पडणं फार आवश्यक आहे कारण विटॅमिन डीमुळे सुद्धा तुमचं वजन कमी होत असतं खाण्यापिण्यावरती कंट्रोल करा झोप व्यवस्थित घ्या पाणी भरपूर प्या कारण की बऱ्याच वेळेला पाणी जरी तुम्ही व्यवस्थित प्यायलं नाही तरीसुद्धा तुमचा वेट लॉस किंवा वेट गेन चालू होतं त्यामुळे पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित केलं गेलं पाहिजे आणि मन शांत ठेवायला शिका धन्यवाद